सर्विच बारा एक वाजता जरा जपून बर तंबाखू दे तंबाखू दे फंटास्टिक डायलॉग कसा वाटला ते तर सांगा ना छटाक बंद काय को कर रहे हो तुम दरवाजा आता खरी मजा आहे नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. मंडळी, ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे सर्व कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेलं आहे आणि ते ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, सोनी लिव्ह, अमेझॉन प्राईम आणि झी फाईव्ह. आणि जर बघायला गेलं तर त्यातल्या त्यात मराठी कलाकारांना जर कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाव मिळत असेल तर तो झी फाईव्ह आहे. कारण झी फाईव्ह हे एकमेव असं ओटीटी प्लॅटफॉर्म आहे ज्यांनी मराठी कल्चरवर आणि ज्याचं ओरिजिनल लँग्वेज मराठी आहे असं आपल्या समोर साधारण 6 ते 7 वेबसिरीज आणल्या आहेत. आणि मग त्या वेबसिरीज ओरिजिनल भाषा मराठीमध्ये शूट होऊन मग त्याचं डबिंग इतर भाषांमध्ये केलं जातं. म्हणजे आता सोनी लिव्ह असेल, अमेझॉन प्राईम असेल किंवा नेटफ्लिक्स असेल, नेटफ्लिक्स आउट ऑफ क्वेश्चन आहे, बट जर सोनी लिव्ह असेल तर त्या लोकांनी जरी मराठी कल्चरवर आधारित एखादी वेबसिरीज केली असली तरी पण त्याचं ओरिजिनल ऑडिओ जो आहे तो हिंदी आहे आणि त्याचं डबिंग त्यांनी मराठीमध्ये अजिबात केलेलं नाही. जर मी काही चुकीचं बोलत असेल किंवा कुठली गोष्ट मिस करत असेल आणि जर तुम्हाला माहिती असेल की सोनी लिव्ह किंवा इतर प्लॅटफॉर्मनी पण असे ओरिजिनल ऑडिओ लँग्वेज मराठीमध्ये जर कुठल्या वेबसिरीज आणल्या आहेत तर प्लीज ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि आज अशाच एका वेबसिरीजचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. खरं तर त्याला वेबसिरीज म्हणायचं की स्किट्स म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण तो रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मंडळी, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने आपल्याला 5 ते 6 एक असे हिरे शोधून दिले आहेत जे खरोखर आपल्या महाराष्ट्राचं एक प्राईड आहे. ते 5 ते 6 हिरे आणि ते 5 ते 6 हिरे म्हणजेच डॉक्टर निलेश साबळे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि भाऊ कदम. आणि भाऊ कदम यांना आता महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणूनच त्यांच्याकडे आपण सगळे बघतो आणि एक आदर, एक अभिनेता कसा असावा, कसा डाऊन टू अर्थ असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ कदम सर आहेत. आणि आपण आपल्या सगळ्यांनाच भाऊ कदम सरांनी जो स्ट्रगल केला आहे आणि त्या स्ट्रगल नंतर जे त्यांना स्टारडम मिळालं आहे आणि त्या स्टारडम मिळून सुद्धा जसं त्यांनी ते, कारण स्टारडम पचवणं पण तेवढंच डिफिकल्ट असतं, बट भाऊ कदम सरांनी जे स्टारडम जसं पचवलं आहे त्यासाठी खरंच आपण सगळेच त्यांचं भरभरून कौतुक करतो. आणि आता भाऊ कदमांना घेऊनच झी फाईव्ह वर एक वेब सिरीज किंवा वेब स्किट्स म्हणू आपण एक, म्हणजे ती खरी तर जुनी आहे, ती 2018 साली आली आहे आणि त्या वेबसिरीजचं नाव आहे लिफ्ट मॅन. बट या 2 वर्षानंतर सुद्धा मला असं वाटलं की आपण याचा रिव्ह्यू केला पाहिजे. कारण जसं की तुम्हाला माहितीच असेल की मराठी चित्रपट आणि वेबसिरीज हे प्रेक्षकांना कळतच नाही की कुठे आपल्याला बघायला मिळणार आहेत किंवा कधी आले आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता ही वेबसिरीज भाऊ कदम सारखे सुपरस्टार असून सुद्धा वेबसिरीज 2018 येऊन सुद्धा आता 2020 प्रेझेंट डे ला या वेबसिरीजला आता IMDB साईट ही तर तुम्हाला माहितीच असेल, त्याच्यावर देशभरातले चित्रपट आणि वेबसिरीज प्रेमी त्याच्यावर स्वतःहून त्यांच्या वेबसिरीजला, त्यांच्या आवडत्या वेबसिरीजला किंवा आवडत्या चित्रपटाला रेट करतात. बट IMDB वर अजूनही 2 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा लिफ्ट मॅन या वेबसिरीजला एकही रेटिंग नाही दिलं. आणि म्हणूनच मी ठरवलं की माझा जो युट्यूबचा छोटूसा परिवार आहे ऍटलिस्ट त्या परिवाराला आपण ही इन्फॉर्मेशन देऊया या वेबसिरीज बद्दल. आणि नंतर भाऊ कदमांचं तेवढं फेम आहेच की एकदा का ऍटलिस्ट 2 जणांना कळलं, त्या 2 जणांकडनं आपोआपच पुढे 20 जणांना, मग 40 जणांना ही वेबसिरीज कळत जाईल असा माझा हेतू आहे. आय होप माझ्या या हेतूमध्ये तुम्ही मला सुद्धा तेवढीच साथ द्याल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मंडळी, हे लिफ्ट मॅनचे जे वेब स्किट्स आहेत हे 10 एपिसोडचे आहेत आणि हे हार्डली 10 मिनिटाचे सुद्धा नाहीये. एक एक एपिसोड म्हणजे पहिला एपिसोड तरी त्यातल्या त्यात 9, 9.5, 10 मिनिटाचा आहे, पण दुसरा, तिसरा, चौथा आणि डायरेक्ट 10वा एपिसोड हे जेमतेम 8, 8.5 मिनिटांचे आहे.
सो याच्यात आपण आणि प्रत्येक एपिसोडची स्टोरी वेगवेगळी आहे. एका लिफ्टमॅन बरोबर घडणारे प्रसंग आहेत ते. आणि ही वेब सिरीज अगदी लाफ्टर रायट नसली की अगदी हसून हसून आपल्या पोटात गोळा येईल किंवा आपण खुर्चीवरनं खाली पडू असं नसलं तरी हलकी फुलकी वेब सिरीज आणि त्यातल्या आपल्याला भाऊ गदमाना बघून आपल्या चेहऱ्यावर स्माईल येतेच. आणि ही वेब सिरीज मध्ये जे हलके फुलके पंचेस आहेत, या वेब सिरीज मध्ये जे हलके फुलके पंचेस आहेत ते बघून तुम्हाला नक्कीच एक अर्धा मिनिट तुमच्या दिवसातली चांगली जातील एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. बाकी या वेब सिरीज मध्ये भाऊ गदमान बरोबर अनेक कलाकार आहेत. मग प्रसाद खांडकेकर, नम्रता साहेबराव, तुम्हाला जे आपल्याला त्यांच्या कॉमेडी स्किट्स मधनं आपल्याला विविध चॅनल्सवर आपलं मनोरंजन करत असतात, हे दोघं भाऊ गदमानचे साथ देताना तुम्हाला दिसतील. शिवाय गौरी जोगळेकर किंवा तुषार कावळे सुद्धा आपल्याला छोट्या भूमिकेत या वेब सिरीज या वेब स्किट्स मध्ये दिसणार आहे. आणि गवानंदी भाऊ कदम सर जे आपल्या सर्वांचेच लाडके आहेत ते आपल्याला या 10 च्या 10 एपिसोड मध्ये दिसणार आहेत आणि ते फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करत आहेत. सो या वेब सिरीजला असं रेट करण्यासारखं आपण काहीच नाही करू शकत कारण स्टोरी वाईज किंवा असं 10 एपिसोडची लिंक नाहीये. प्रत्येक एपिसोडची इंडिव्हिज्युअल स्टोरी आहे बट ते एपिसोड बघताना तुम्हाला हसू फुटेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि रेटिंग द्यायचं झालं तर आधी सर्वप्रथम याला आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू मग रेटिंगचं बघू. मंडळी आय होप तुम्ही माझा हा जो प्रयत्न आहे की ही वेबसिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्या प्रयत्नाला तुम्ही मला साथ द्याल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जसा लिफ्ट मॅन लिफ्ट मधली बटणं दाबतो तसंच या चॅनलवरचं बेल नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.